शरद पवार यांच्या मार्फत असताना खुलासा या ठिकाणी मागतो. महाविकास आघाडीच्या याच्या महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये आम्हाला बोलवण्यात आलं. जमलं नाही हा एक वेगळा भाग आहे त्याच्यातला, तो इतिहास आहे असं म्हणतोय. पण राष्ट्रवादीने सुद्धा सांगितलं की आम्ही असताना बीजेपीच्या विरोधात आहोत अशी परिस्थिती आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही असं म्हटलेलं आहे. 4 दिवसापूर्वी शरद पवार यांनी राजनाथ सिंग यांना असताना फोन केला आणि फोनवरनं त्यांची बोलली. आम्ही असं विचारतोय की आयन इलेक्शनमध्ये कोणाची तब्येत जरी बिघडली तरी आपण त्यांना असताना फोन करत नाही किंवा विचारतही नाही. याचं कारण की त्याला असताना वेगळा आचार धरला जातो अशी असताना परिस्थिती. आणि म्हणून हा फोन कशासाठी करण्यात आला याचा असणारा खुलासा शरद पवार यांनी करावा. त्यांच्या 5 जागा याच्या संदर्भातल्या होत्या की मुंबईतल्या 3 जागा एकनाथ शिंदे गटातल्या ज्या आहेत त्यांना बीजेपीने मदत करावी यासाठी होता याचा खुलासा त्यांनी असं केला पाहिजे. यावेळेस वंचित बहुजन आघाडी अपेक्षा केली जाते की आम्ही बीजेपी बरोबर जाऊ नये आणि त्यांच्याबरोबर समझौता करू नये. त्यावेळेस आयन इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये NCP मार्फत फोन का करण्यात आला याचा असताना खुलासा त्या ठिकाणी करण्यात यावा अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो. दुसरं आम्ही असावे हे मानतोय की कृपा करून हे उत्तर देऊ नका. जसं 2014 आपण दिलं होतं की इलेक्शन होऊ नये म्हणून आम्ही पाठिंबा दिला. राजकारणामधला असणारं कोणीही घुसपोय नाही त्याच्यामुळे असे बागबोट उत्तरं देऊ नका. की राजनाथ सिंग आजारी होते आणि त्यांची चौकशी करण्यासाठी फोन केला असं कृपा करून असणारं उत्तर देऊ नका. खरं काही कारण नाही त्याचं आपण सांगावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडी शरद पवार फोन केलाय की न केलाय तुम्ही. आम्ही ज्या शंका आम्हाला आहेत त्या आम्ही असं व्यक्त केलेल्या आहेत. एक्झॅक्ट काय चर्चा झाली आणि काही नाही त्यांनी सांगावी. पहिल्यांदा फोन केला की न केला आणि केला असेल तर कशासाठी केला हे आम्ही शरद पवारांकडे मागणी मागतो. बारामतीच्या जागेवरून अनेक जे व्हिडिओ आहेत त्यादेखील पुढे आलेला होता. त्यामध्ये शरद पवारांचे यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या पक्षातून काल रात्रीपासून व्हिडिओ आहेत त्या व्हायरल केल्या जातात की अनेक ठिकाणी पैसे आहेत ते वाटले जातात. कशा प्रकारे या ठिकाणी काय नक्की मॅसेज द्यायचा होता, नक्की कशा प्रकारे निवडणुकीला काही करायचं होतं. आम्ही जसं म्हणालो की आम्हाला असणार आम्ही पाठिंबा उमेदवार उभा करणार नाही आणि त्यांचं निवडून नेण्याचा मार्ग हा मोकळा करू म्हणून की आमच्याकडे माहिती असतानाही आम्ही असणार प्रेस कॉन्फरन्स दिली की मी आज घेतलेली आहे याचं कारण तीही 5 वाजता मी घेतलेली आहे याचं कारण की तासाभरानंतर इलेक्शन बंद होईल त्यांच्या इलेक्शनवरती काहीही परिणाम होऊ नये म्हणून आम्ही असणारा लेटेस्ट ज्याला म्हणते जेवढं डिले करतायत तेवढं डिले करून मी प्रेस कॉन्फरन्स घेतो. माणसा काल परवा तुम्ही एक विधान केलं की भाजपचा पराभव होतो आहे. आता आपण म्हटलं की EVM मॅनिप्युलेट केलं जात आहे तर या दोन्ही विधानांचा नेमका अर्थ काय होता? शरद पवारांचा फोन आहे तो कशासाठी आहे हे आल्याशिवाय आपल्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. राजनाथ सिंग कुठेतरी भाजपच्या विरोधात काम करते असं तुम्हाला म्हणतात किंवा त्यांच्याकडे असं काही काम असेल की जे त्याच्यातून शरद पवारांना मदत भेटत असेल. हा मी त्याचे इंडिकेट केले की दोन रायव्हल कॅम्प्स आहेत
तुम्ही मध्यंतरी वक्तव्य केलं होतं की भारतीय जनता पार्टीला केंद्रामध्ये 240 किंवा 250 जागा ज्या आहेत ते क्रॉस होणार नाही. कुठेतरी हेच षडयंत्र जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या दुसऱ्या गटाकडून करण्यात येते का या संपूर्ण प्रकरणात? जे काही हवाला मार्केट मी आज सकाळी बघितला त्या हवाला मार्केटचा आजचा जो काही स्टँड होता तो भारतीय जनता पक्षाचा 290 स्टँड होता असं अशी माझी माहिती आहे. त्याच्यामुळे जे काही स्पेक्युलेटिव्ह मार्केट आहे त्या स्पेक्युलेटिव्ह मार्केट आता असताना हळूहळू खाली यायला लागले. मी अपेक्षा अशी बाळगतोय की आम्ही जो फिगर अगोदर हे केला होता तोपर्यंत स्पेक्युलेटिव्ह मार्केट येईल 5-6 फेजीपर्यंत असं मला वाटतं. बरासाहेब, बारामती लोकसभा मतदारसंघात फार चर्चेत राहिलेला आहे. दोन पवार, एका पवार वर्सेस दोन पवार, दुसरे पवार अशी ही लढत पाहायला मिळाली. विशेषतः आज हा प्रश्न विचारण्याचा थेट तुमच्याशी संबंध नाही आहे तरी पण विचारतोय. आज वेगळं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. सुप्रियासमुळे थेट अजित पवारांच्या घरी गेल्या, कसं बघताय एकंदरीत या एकंदरीत काही मन की बात म्हणजे काही असं या अनुषंगाने काही असेल त्याच्यावरती काही आता काही बोलू शकत. गेल्या 2-3 दिवसापासून पाहायचं भावनिक वातावरण कुठेतरी बारामती तशा प्रकारे बघता या संपूर्णपणे ज्या आहेत भावनिक वातावरण निर्माण करणं किंवा अन्य काय ज्या आहेत त्या निवडणुकीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं चित्र विरुद्ध आरोप प्रत्यारोप करायचं आणि आज थेट मन की बात करायला घरी जायचं एकत्रित या प्रकरणाकडे कसं बघतो? मला इंडिकेशन असं दिसते की भागवतांचं तुम्ही काहीच बघत नाही असं मला वाटते. थोडस भागवतांकडे सुद्धा बघाव की काय त्यांच्याकडे झाले. एक आमदार चर्चेत आहे अत्यंत खालच्या स्तरावरती त्यांनी शिवकार दिली दत्ता भरणे त्यांनी गावकऱ्यांना असं नक्कीच दिलेली की तुम्हाला 6 वाजेनंतर महाराष्ट्र आणि गावातच राहायचं आहे मला वाटतं. बऱ्याच ठिकाणी नाही हे नुसतं तुम्ही रिपोर्टिंग केलंय म्हणून असतं गेले पण अनेक ठिकाणी राजकारण म्हणजे इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये मतदाराला धमसवणं फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. बँका ह्या किती वाजता उघड्या ठेवत आणि किती वाजता ना ठेवून त्या मॅनेजमेंटच्या हातामधला आहे पण त्याला काही नियम नाही येत. एक असं नाही एक नाही 3 ठिकाणी आमच्या अर्ज पास करण्यात आलेले आहे. आता अबू रहमान म्हणून असणारे ITS अधिकारी होते 4 वर्षापूर्वी त्यांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतलं. महाराष्ट्राच्या कॅडरमध्ये असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्यांच्या असताना व्हॉलेंटरी रिटायरमेंट त्यांनी असताना दिला. महाराष्ट्र शासनाच्या लेवलवरती तो मान्य करण्यात आला. त्यांनी NRC आणि CAA असणारं एक पुस्तक लिहिलं होतं त्याच्या संदर्भातून त्यांना असणारी एक नोटीससुद्धा इश्यू झाली होती. महाराष्ट्र शासनाचं ओपिनियन त्याच्यामध्ये असणारं होतं की त्या पुस्तकामध्ये गव्हर्नमेंटच्या विरोधातल्या काहीही आक्षेपार्ह गोष्टी नाही आहेत त्याच्यामुळे इन्क्वायरी होऊ शकत नाही आणि समजा इन्क्वायरी जरी झाली तरी फार फार मायनर पनिशमेंट आणि गाडी असताना होऊ शकते आणि म्हणून त्यांचा असताना व्हॉलेंटरी राजीनामा जो आहे तो एक्सेप्ट करावा अशा प्रकारचे रेकमेंडेशन हे महाराष्ट्र शासनाने सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवलं आहे. सर, आज की पत्रकार परिषद हा
राजीनामा ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाने एक्सेप्ट केला तो फॉर्मॅलिटी म्हणून असताना सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातो. याचं कारण की अपॉइंटिंग अथॉरिटी जी आहे म्हणजे कंट्रोलिंग अथॉरिटी आणि अपॉइंटिंग अथॉरिटी, कंट्रोलिंग अथॉरिटी हे महाराष्ट्र शासन होतं. त्याच्यामुळे कंट्रोलिंग अथॉरिटीने सांगितलं की यांच्याबरोबरच काहीही रक्कम नाही आहे, इम्प्लॉईज नाही आहे. त्याच्यामुळे अपॉइंटिंग अथॉरिटीला त्यांनी सांगितले की तुम्ही असं त्या ठिकाणी एक्सेप्ट करावं, परंतु अगदी फॉर्मॅलिटी म्हणून आहे एक्सेप्ट करणं. या ह्याच्यामध्ये इंदिरा गांधींच्या मॅटरमध्ये रायबरेलीच्या ह्याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलंय की ज्या क्षणाला त्याने राजीनामा सादर केला त्या क्षणाला त्याचे आणि गव्हर्नमेंटचे संबंध तुटलेले आहेत. तो एक्सेप्ट केलं करण्याच्या पलीकडे गव्हर्नमेंटकडे काहीही मार्ग नाही. परंतु एक मुस्लिम व्यक्ती म्हणून असणारं त्या ठिकाणी पाळण्यात आलं आणि गव्हर्नमेंटनी त्याचा राजीनामा आजही एक्सेप्ट केलेला नाही अशी परिस्थिती आहे. कायदा असा म्हणतो की 2 वर्ष तुम्ही एकदा व्हॉलंटरी रिटायरमेंटचा अर्ज दिलाय तो कंट्रोलिंग अथॉरिटीने एक्सेप्ट केलेला आहे. अपॉइंटिंग अथॉरिटी फक्त फॉर्मली रिलीज लेटर तुम्हाला असणारं देतं. त्याच्यामुळे यू आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट, यू आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट आणि म्हणून तुम्हाला असता अर्ज झाला पाहिजे. पण दुर्दैवाने आरोनी वेगळ्या रीतीने असणारं त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यांचा अर्ज फेटाळला अशी परिस्थिती आहे. माझं म्हणणं आहे ही जर ज्याला आपल्याला म्हणताय की ही जण अंपायर, त्याच्यामुळे अंपायरच्या विरोधात कोणी तर मोदींच्या ऐवजी राजनाथ सिंग ते पुढे येऊ शकतात चेहरा म्हणून मला माहित सर. आज की परिषद पर हिंदी में संक्षिप्त में जानकारी दीजिए. ठीक है, इस परिषद हम लोग आज कर रहे हैं. उसकी वजह यह है कि बारामती में एनसीपी के जो कैंडिडेट है सुप्रिया सुए उनको हम लोग ने खिलाफ कैंडिडेट नहीं खड़ा किया और कार्यकर्ताओं से कहा था कि ये आप उनकी जीत के लिए कामकाज करते थे. और इसलिए जानकारी होने के बाद भी हम लोग ने उस बात को उजागर नहीं किया. उसकी वजह यह है कि उनके इलेक्शन कोई असर ना हो. आज 5 बजे प्रेस कॉन्फ्रेंस हम लोग की है, उसकी वजह यही है कि 6 बजे वोटिंग बंद होगा. हम जो है वो शरद पवार से ये पूछना चाह रहे हैं कि 4 दिन पहले उन्होंने राजनाथ सिंह को फ़ोन क्यों किया, उसकी वजह क्या है. एक तरफ बीजेपी की सरकार आनी नहीं चाहिए ऐसे आप पब्लिकली कह रहे हो और दूसरी तरफ बीजेपी में जो 2 कैंप बने हुए हैं, एक अमित शाह का कैंप है और दूसरा राजनाथ सिंह का कैंप है. अमित शाह और शरद पवार ये दोनों अलग अलग खेमे में हैं BCCI के मुद्दों पर लेके, इसलिए दोनों की लाइन अलग है और इसलिए दोनों एक साथ बैठ नहीं सकते. राजनाथ सिंह से शरद पवार जी की क्या बात हुई वो हम पूछना चाहते हैं. क्या NCP की 5 सीटों पर लेके उनकी बातचीत हुई है या एकनाथ शिंदे बम्बई के जो 3 सीटें लड़ रहे हैं इसके लेके आपकी बातचीत हुई है, और क्या वो उद्धव ठाकरे के बारे में उससे बातचीत हुई 3 सीटों के बारे में, ये लोगों के सामने उनको उन्होंने जानकारी देनी चाहिए. ऐसी वंचित बहुजन अकाली मांग कर रहे हैं. किसने जानकारी देनी चाहिए, शरद पवार की? शरद पवार ने देनी चाहिए. तो इन्हें फोन किया, हम राजनाथ सिंह से पूछ नहीं सकते क्योंकि उनका वो एजेंडा है. और शरद पवार यही कह रहे हैं कि हम तो BJP को हराना है, इसलिए शरद पवार ने जानकारी देनी चाहिए. मैं आपने बीच में एक स्टेटमेंट किया था, कहा था कि भविष्य में अगर चुनाव होने के बाद फिर से उद्धव ठाकरे पार्टी या शरद पवार की पार्टी
जा सकती है बीजेपी के साथ एनडीए के साथ, क्या आपको संभावना नजर आती है इस फोन के द्वारा? क्योंकि मैं इतना ही कहूँगा कि जब हमसे बातचीत कर रहे थे तब हमने एक मुद्दा रखा था कि ये हम अपन सेकुलर वोट से जीतने वाले हैं, इसलिए इस सेकुलर वोट को कहीं ना कहीं तो भी आश्वासित करना होगा, और वो आश्वासन ये होना चाहिए कि यह 5 साल के लिए या उसके पहले असेंबली जब तक या पार्लियामेंट जब तक भंग नहीं होता है उस वक्त तक हम लोग कांग्रेस बीजेपी के साथ में जाएंगे नहीं, ऐसा पब्लिकली हम लोग ने स्टेटमेंट देना चाहिए और पब्लिक को आश्वासित करना है। उस वक्त जो है वो दोनों पार्टियां चुपचाप बैठी और ऐसा हम लोग नहीं कर सकते ऐसा उन्होंने कहा था, इसलिए जब ये राय आंखों देखा हाल जिसको कहते हैं पता होने की वजह से ऐसे बातें जब आती है तो हम लोगों ने कहा कि उचित है कि इस मुद्दे को पब्लिक करें और सर उससे भी आपकी बातचीत क्या हुई ये लोगों को बताएं। सर यदि एनसीपी की ओर से कोई जवाब नहीं आया तो वंचित बहुजन आघाड़ी का अगला कदम क्या होगा? तो मैं वही कहूँगा कि लोगों ने मानना चाहिए कि इनके मन में और कोई तो भी राजनीति जती है जो जो बात कर रहे हैं कि बीजेपी को हराना है उससे, और इसका जवाब नहीं मिल रहा है तो इसका मतलब है कि और कुछ राजनीति करना चाहते हैं। नहीं जा सकते हैं कि एनडी के साथ भविष्य में चुनाव के बाद अलग फॉर्मूला अलग गठबंधन देखने मिल सकते हैं क्या? मेरे ख्याल से उसके लिए रुकना होगा। उन्होंने बताना चाहिए मेरे ख्याल से 2 दिन के बाद उस पर एक प्रेस कॉन्फ्रेंस होगा। अमित साहब एक बात सामने आ रही है, बीजेपी और प्रधानमंत्री ने कल कई रैली में वोट जिहाद की एक मुद्दा उठाया है और यहाँ पर जो बीजेपी के नेता कह रहे हैं देवेंद्र फडणवीस जी कह रहे हैं उनके बाकी नेता कह रहे हैं कि अहमदनगर हो या फिर पुणे हो ऐसे बहुत से शहर हैं जहाँ पर एनडीए यानी कि महायुति के उम्मीदवारों के खिलाफ नाम लेकर पत्ते जारी किए जा रहे हैं और एक तरह से वोट जिहाद का जो है वो कार्ड खेला जा रहा है। जहाँ तक मेरी हमारी जानकारी है फतवा निकला है ऐसा ऐसी बात नहीं है, लेकिन कुछ मुस्लिम संगठनों ने और खरीदी हुई मुस्लिम संगठनों से मैं कहूँगा एक वीडियो वायरल हो चुका है उसमें उन्होंने पूना की बात कही है, शिरूर की बात कही है और मावल की बात कही है, बारामती और बारामती की बात है उसका, लेकिन जो व्यक्ति बातचीत कर रहा है उसकी जबान से वो मौलवी है ऐसा मैं नहीं समझता हूँ या काजी है ऐसा नहीं है, वो एक आम मुसलमान है और एक संगठन के माध्यम से वो ऐलान कर रहा है कि हमारा ये संबंध है मतलब हम इसको समर्थन कर रहे हैं। मैं ये समझता हूँ कि हर कोई समाज को अधिकार होता है किसको सपोर्ट करना किसको नहीं सपोर्ट करना, वैसे ये मुस्लिम संगठन के कार्यकर्ता जो है उन्होंने अपनी बयानबाजी की है, ये पूरे मुस्लिम समाज का राय है ऐसा मैं उसको नहीं मानता हूँ, और जो फतवे निकलते हैं वो फतवे निकलने की जगह होती है, वो पब्लिक प्लेसेस नहीं होते, वो हमेशा मस्जिदों से ही निकलते हैं क्योंकि वहाँ वो अल्लाह के रहने की जगह है ऐसा मुस्लिम समाज की राय है और फतवा वहीं से निकल सकता है। ये तो मेरे घर से पब्लिक प्लेटफॉर्म से बातचीत गई है इसलिए उसको फतवा नहीं होने जा सकता। ऐसा हो रहा है आपको लगता है बीजेपी के आरोप लगा के तो हो रहे हैं कई जगह पर बीजेपी के भी कई संगठन जो है वो भी ये ऐलान कर रहे हैं कि फलाने फलाने को वोट मत दो, वो भी हिंदू संगठन की है। मेरे ख्याल से ये आरोप लगाना कि भैया मुस्लिम संगठन ये कर रहा है उसी तरह से हिंदू संगठन के कुछ
लोग जो है वो भी अपनी राय बता रहे हैं, इनको करो इनको करो, उसमें एतराज़ करने की कोई बात ऐसा मैं नहीं मानता हूँ। जो अपनी राय है वो लोगों के सामने रख रहे, मानना है तो मानेंगे, नहीं मानना है तो नहीं मानेंगे।